कधी हा घटना घटली आणि काय काय? या घटनेला आता सध्या 5-6 दिवस झालेले आहेत. आता इथे असे आमचे लोकलवाले येतात, त्यांच्या एकाच्या पायाला लागलं, वरण पडलं इथून खाली, 2-4 टाके पडले, एकाच्या डोक्याला लागलं, त्याच्या इथून मागे 4-5 वाऱ्या पडलेलं आहे. असं इथं आम्ही असं हे करत असताना इस्लापला असे प्लास्टर केलेला तो पापुत्रा ते खाली पडलेला आहे. तुम्हाला याचा काय त्रास सहन करायचा? मला त्रास सहन कराय म्हणजे सण आता तर परिस्थिती फार बेकार आहे, कारण इथं आम्ही आता उभं राहू शकत नाही. एवढी वरची परिस्थिती अजून बी बेकार आहे. आता सध्या ते त्याचं वजन कमी केलंय, पुढचं तोडून काढले आता तरी त्याची कंडिक्शन करायचं. आता इथं आपण उभं राहिलो की सांगू शकत नाही आपल्यावरती काय येईल. आता ते भिवून राहावं लागतंय. आमचे नेते बी इथं नरेंद्र पाटील साहेब येऊन गेलेत इथे परवा दिवशी आहे. त्यांनी बी आता डिसिजन घेतलेलं आहे एपीएमसी मध्ये सर्व काही केलेलं. माझं नाव दत्तात्रय रामचंद्र तुपे. काय सांगतात काय? ते दिवशी काय झालं हे मागे आम्ही 5-6 वेळा कंप्लेंट केलेली आहे वरती बोर्डा युनियनला की बाबा या असं असं चाललंय, ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या तुम्ही. युनियनने काय त्यामध्ये अजून काही लक्ष टाकलं नाही. रस्त्याची अवस्था बेकार आहे, हे कधी पडते माझा 3-4 वेळा त्याच्यावरती सिमेंटच्या जे वरती असतो ना आपण मारलेला भार, तो 3-4 वेळा पडलेला आहे. त्यावेळी माणसं आमची वाचलेली आहेत, कामगार, माथाडी कामगार. त्यावेळी दोन कामगार घायल झाले, पूर्ण 42% एकाच्या पायात पडलेत आणि एकाचं पूर्ण डोकं फुटलेलं आहे. भरती आता हॉस्पिटलमध्ये केलंय ट्रान्सपोर्टवाल्यांनी, जो गाडीवाला होता त्या मालकांनी केलंय त्याला. कुठं कोणत्या हॉस्पिटलला माहित नाही आपल्याला. आता त्यांची परिस्थिती परिस्थिती आता काय आपल्याला अजून काय त्यांचा आयडियाच नाही आपल्याला, पण परिस्थिती नाजूक होती. माझं नाव संतोष चिकने.